आज माजलगावमध्ये होत असलेल्या सभेला अनेक मान्यवर इथं आले. त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि पुढच्या सभेला ते निघून गेले. त्यामुळं त्या मान्यवरांचं नाव न घेता आज ज्यांच्यासाठी सभेचं आयोजन केलंय ते आपल्या सर्वांचे लाडके माझे मार्गदर्शक आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित अशोक अबाडट, जयसिंग भैया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मान्यवर ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला, बजाज साहेब, अरुण भाऊ, आणि या सभेला इथं उपस्थित असलेले माजलगाव विधानसभा मतदारसंघातील बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून शिवाई मातेचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला तिथं नतमस्तक होऊन आणि शिवनेरी किल्ल्याची माती कपाळी लावून मी आणि डॉक्टर अमोल कोल्हेनी ही शिवस्वराज्य यात्रा या महाराष्ट्रामध्ये चालू केली. शिवनेरी किल्ल्याहून खाली आलो, जुन्नरला सभा होती. सभेच्या अगोदर काही पत्रकार मित्र मला भेटले आणि पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की म्हणजे 29 जुलैला शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निघाली. 1 ऑगस्टला भारतीय जनता पार्टीची महाजनादेश यात्रा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही शिवस्वराज्य यात्रा निघते. या 3 यात्रेमध्ये नेमका फरक काय? मी उत्तर दिलं, म्हणलं भारतीय जनता पार्टीची महाधनादेश खर्चून जी महाजनादेश यात्रा निघाली ज्याचं नेतृत्व चालू मुख्यमंत्री या ठिकाणी करतायत, महाराष्ट्राच्या जनतेला सांगतायत की मी चालू मुख्यमंत्री आहे आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मीच चालू मुख्यमंत्री राहणार आहे, याच्यासाठी भाजपची जनादेश यात्रा आहे, दुसरं कुठलंही कारण नाही. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा, बरं झालं शिवसेनेच्या त्या यात्रेमध्ये आशीर्वाद नाव आलं, नाहीतरी तसं युवराजांचं वय आशीर्वाद घेण्याचंच आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा एवढ्याच साठी आहे की या महाराष्ट्रात आदित्य ठाकरे जातात आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगतात की विधानसभेच्या निवडणुकीनंतर मीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काढलेली ही शिवस्वराज्य यात्रा, मुख्यमंत्री कोण होणार याच्यासाठी नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार 18 पगड जाती धर्माचं रयतेचं
आणि बळीराजाचं राज्य या महाराष्ट्रात आणायचं, त्याच्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा. हा मूळ फरक आहे तीन यात्रेतला. आजच्या सभेला पोलिसांचा एवढा बंदोबस्त, मला आश्चर्य करणारा होता. कदाचित पोलिसांचा गैरसमज झालेला असावा, त्यांना वाटला असावं की विरोधी पक्ष नेत्याची सभा ऐवजी मुख्यमंत्र्याची सभा आहे का. त्यामुळे जास्तीची काळजी घेत होते. डी सर्कल मध्ये सुद्धा कुणाला येऊ देत नव्हते, बरोबर का नाही? मग मी पोलिसांना विनंती केली, ही सगळी जनता शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं होत असणाऱ्या सभेच्या डी सर्कलमध्ये आली तरी शिवस्वराज्याच्या यात्रेच्या या मावळ्यांना कुणाचीही भीती नाही. भीती ज्याला आहे ती महाजनादेश यात्रा आहे, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिवस्वराज्य यात्रेला कशाची भीती नाही. आणि खरं काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद धुळ्याला झाली, आणि धुळ्याच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्न विचारले. पत्रकार परिषद संपली, संपली नाही तर गुंडाळली, पुन्हा त्यांची यात्रा चालू झाली. कर्जमाफी न मिळाल्या शेतकऱ्यांनी पॉम्पलेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर फेकले, खरं का नाही? जनादेश यात्रेला रस्त्यावर लोक येत नाहीत म्हणून कॉलेज मधले आणि शाळेतले एनसीसीचे पोरं ड्रेस मध्ये बँड वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले असतील, बरोबर आहे का नाही? आणि ते मुख्यमंत्री म्हणते शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही. मग काल गंगाखेडची अभूतपूर्व सभा झाली, 50,000 लोकांचा जनसमुदाय होता. त्या सभेचा फोटो मी मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या माध्यमाच्या वरून ट्विटरवरून मुख्यमंत्र्याला पाठवलं. म्हणलं मुख्यमंत्री महोदय, ही बघा शिवस्वराज्य यात्रा, तुम्ही प्रतिसाद नाही म्हणताय, उघडा डोळे आणि बघा नीट. आणि कृपा करून मोबाईल असा करून बघा, नाही तर वरून खाली बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचे पाय सुद्धा दिसत नाहीत. मी महाजनादेश यात्रेमधले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे काही भाषण ऐकले. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री एवढं खोटं बोलतात की राज्याच्या मुख्यमंत्र्याला कधीच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला खोटं एवढं दुर्दैवी बोलायची वेळ आली नाही. भाषणात ते सांगतात की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आमच्या सरकारने एवढ्या विहिरी दिल्या की यापूर्वीच्या कुठल्याच सरकारने एवढ्या विहिरी दिल्या नाहीत. तुम्ही इथं सगळे त्या विहिरी तुम्हाला मिळाल्या का, हो का नाही? तुम्हाला पाहायला मिळाल्या का? या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विहिरी जर पाहायच्या असतील
तर त्याला पुण्यवान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता व्हावं लागतं. त्याच्याशिवाय त्या विहिरी दिसत नाहीत, कारण त्या गुप्त आहेत. पुन्हा म्हणले, या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या एवढी शेततळी दिली की पूर्वीच्या कुठल्याच सरकारने एवढी शेततळी दिली नाहीत. मी आज तुम्हाला विचारतोय, मिळालीत का तुम्हाला शेततळी? नाही. ती शेततळी पाहिला सुद्धा भारतीय जनता पार्टी सारखी पुण्यवान नजर लागते, कारण ते शेततळे सुद्धा गुप्त आहे. मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना, ज्या योजनेच्या बाबतीत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सांगतात आमच्या सरकारने 9000 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्रात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून लाखो टीएमसी पाणी या महाराष्ट्राच्या मातीत जिरवलं. आता ते जिरवलेलं पाणी तुमच्या बोरला तर लागायला पाहिजे, लागते का? तुमच्या विहिरीला तर लागायला पाहिजे, लागते का? तुमच्या पिकाला तर लागायला पाहिजे, मिळतंय का? तुमच्या जिभेला लागायला पाहिजे, लागतंय का? हे पाहिला सुद्धा पुण्यवान भारतीय जनता पार्टीची दृष्टी लागते. तुमच्या आमच्या दृष्टीचा इथं उपयोग नाही. पुन्हा म्हणले, मागच्या वर्षी आमच्या सरकारने या महाराष्ट्रात 5 कोटी झाडं लावले आणि या वर्षी आमच्या सरकारने 33 कोटी झाडं लावले. 33 कोटी आकडे. म्हणलं समजलं. म्हणलं या वर्षीचे 33 कोटी देवासाठी, मागच्या वर्षीचे 5 कोटी कुठ? ते म्हणले तुला माहित नाही. म्हणलं कसं माहित असेल? ते म्हणले तुला माहित नाही का गावागावात सटबाई मर्याई भुतोबा 5 कोटी त्यांच्यासाठी. आता 33 कोटी झाडं, मागच्या वर्षीचे 5, 38 कोटी झाडं जर या महाराष्ट्रात लागली असतील तर आपला माजलगाव मतदारसंघ सुद्धा महाराष्ट्रात येतो का नाही? आपण झाडं लावलेली बघितली का? आपल्याला प्यायला पाणी आहे का? मग या माननीय मुख्यमंत्र्यांनी 38 कोटीचे झाडं जे लावले त्याला याच गुप्त विहिरीतून तुम्हाला न दिसलेल्या झाडाला पाणी गेलं आणि वृक्षारोपण झालं. किती फसवा मुख्यमंत्री! लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला. अरे महाजनादेश यात्रा काढायची मुख्यमंत्र्याला गरज का? तुम्ही जर एवढं सांगताय की 5 वर्ष महाराष्ट्रात आम्ही एवढं चांगलं काम केलं तर तुम्हाला महाजनादेश यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घ्यायची गरज पडली नसती. महाराष्ट्राच्या जनतेनेच तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. आज तुम्हाला महाजनादेश यात्रा करायची म्हणलं की कोण आंदोलन करणार आहे? पोलीस 8 दिवस अगोदर त्याला गायब. ह्या बिचाऱ्यांना काय? वरून आदेशाला पालन करायचं. पण काय मूलभूत प्रश्न तुम्हाला विचारायचे. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही ऐतिहासिक कर्जमाफी दिली. ज्या कर्जमाफीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. निर्णय करताना ऐतिहासिक असा चंद्रकांत पाटलांनी टीव्हीवर जाहीर केला, आविर्भाव असा होता की
की मी ते पाहिल्या पाहिल्या माझ्या छातीत कळा आल्या. म्हणलं आता काय खरं नाही रे बाबा शेतकऱ्याचं. मला आता असं वाटलं, म्हणलं आता शेतकऱ्याच्या 7-12 वर्षाच्या कर्जाच्या बोजासहित त्या शेतकऱ्याचं नाव सुद्धा गायब होतं का काय या ऐतिहासिक कर्जमाफीत. तसंच व्हायची वेळ आली आहे. कर्जमाफी झाली नाही, दुष्काळाचं अनुदान मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही शेतकऱ्याला 50,000 कोटी रुपये दिले. मी आज इथं उपस्थित शेतकऱ्यांना प्रश्न विचारतोय, आपल्याला 50,000 कोटी मिळाले का? मग मुख्यमंत्री खोटं बोलत नाही का? याच मुख्यमंत्र्यांनी 2014 भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडाच्या अगोदर रायगडावरून एक यात्रा चालू केली. त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा काढून यात्रा काढली आणि यात्रेच्या पहिल्या भाषणात सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभं करू. 2 वर्षापूर्वी मोदी साहेबांच्या हाताने भूमिपूजन केलं. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाला एक खडी सुद्धा लागली नाही. हे तुमचा आमचा अपमान नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान या महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा खपवून घेणार नाही. पण तरी सुद्धा यांनी अपमान केला. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदुमलचं स्मारक मोदी साहेबांच्या हाताने भूमिपूजन झालं, आणखीन पूर्ण झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा आपला अपमान नाही? अरे काय सांगावं. धुळ्याच्या पत्रकार परिषदेत म्हणले मुख्यमंत्री, ही शिवस्वराज्य यात्रा म्हणजे भ्रष्टाचाराची जत्रा आहे. मुख्यमंत्री महोदय, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या माजलगावच्या सभेतून मी आपल्याला उघड आव्हान करतोय की तुमच्या सरकारमधल्या 22 मंत्र्यांचे 90,000 कोटी रुपयाचे घोटाळे मी पुराव्यानिशी सभागृहात काढले. आणि ते घोटाळे काढताना तुम्हाला म्हणलं मी दिलेला पुरावा जर एक खोटा असेल, एक जरी खोटा असेल तर महाराष्ट्राच्या कुठल्याही चौकात धनंजय मुंडेला फाशी द्या, मी फाशी घ्यायला तयार आहे. आणि हिंमत असेल तर महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं कुठल्या तरी सभेत मी आपल्याला उघड आव्हान देतोय की तुम्ही आमच्या नेत्यावर 5 वर्षापूर्वी जे आरोप केले तेही घ्या आणि मी तुमच्या 22 मंत्र्यावर जे आरोप केले ते पुराव्यानिशी मुख्यमंत्री मोदी या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या समोर एक व्यासपीठावर या. हिम्मत असेल तर एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, कोण भ्रष्टाचारी कळेल. मुख्यमंत्री महोदय, कदाचित आपल्याला माहित नसेल, विधान परिषदेचा हा विरोधी पक्ष नेता भारतीय जनता पार्टीचे खास कळगे मला सगळे माहिती आहेत. आज भाजपकडे एवढा पैसा कुठून आला? ज्या 2013 भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाचे टेलिफोनचं बिल भरायला पैसे नव्हते म्हणून टेलिफोन कनेक्शन कट झालेलं, मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं भाजपकडे 1.5 कोटी रुपये नव्हते म्हणून फर्निचरचं काम बंद पडलं होतं, आज तीच भारतीय जनता पार्टी ज्या दिल्लीच्या कार्यालयाचं टेलिफोन बिल भरता आलं नाही म्हणून बंद केलेलं, तिथं आता 3,000 कोटी रुपयाचं भाजपचं कार्यालय उभं केलं. आणि आज मुख्यमंत्री मोदी सांगा तुमच्या या महाजनादेश यात्रेला किती धन लागलंय आणि ते धन कुठून आलंय. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदा दूध का दूध पाणी का पाणी करू, मग कळेल भ्रष्टाचार कोण केला. आता फोडाफोडीचं राजकारण चालू झालंय, रोज चाललंय, रोज हे त्या मार्गावर, हे जाऊ लागले, ते पोहोचले, ते गेले. कोण चाललं, का चाललं, विचार करा. ज्या बबनराव पाचपुत्यांना तुम्ही मुख्यमंत्री महोदय
तुमच्या भारतीय जनता पार्टीत घेतलं, त्याच बबनराव पाचपुत्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बबनराव पाचपुते असताना मंत्री असताना बबनराव पाचपुत्यांचा तुम्ही घोटाळा विधानसभेत काढला, बबनराव पाचपुत्यांना बदनाम केलं, त्यांच्या विरोधात कोर्टात खटले घातले, एसीबीची चौकशी लावली आणि मुख्यमंत्री महोदय लगेच भारतीय जनता पार्टीच्या काशीच्या घाटात त्यांना डुबकी मारली आणि आमच्याकडे असताना बबनरावनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही त्यावेळेस आमच्याकडे असताना बबनराव तुम्ही बबन्या म्हणायचा, मग तुमच्या काशीच्या घाटात तुम्ही पवित्र केलं की लगेच बबन्या बबनराव झाला। सांगावं लागेल मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला कि ज्या विजय कुमार गावितवर तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार असताना त्यांचा घोटाळा बाहेर काढला, औरंगाबाद खंडपीठात पीआयएल दाखल केली, कोर्टाने आदेश दिला, एसीबीची चौकशी चालू झाली, कोर्टाला काहीतरी तथ्य वाटलं, एसीबीची चौकशी चालू असताना 2014 निवडणुकीत तुम्ही विजय कुमार गावितांना पुन्हा भाजपच्या काशीच्या घाटात बुडवलं, पवित्र केलं, परत घेतलं। मुख्यमंत्री महोदय भ्रष्टाचारी कोण आहे? काही दिवसापूर्वी आपले एक नेते गेले पिचड साहेब, का गेले तुम्हाला माहिती आहे? कुणाला माहिती आहे का गेले? पिचड साहेबांची मी सांगतो, पिचड साहेबांची दुसरी मंडळी म्हणजे दुसरी बायको जी आदिवासी नाही, खोट आदिवासीच सर्टिफिकेट घेतलं भिवंडीच्या एका गरीब शेतकऱ्याची आदिवासी शेतकऱ्याची जमीन त्या खोट्या सर्टिफिकेटवर अतिशय अल्प दरात घेतली आणि ती जमीन समृद्धी महामार्गात भूसंपादित केली, त्याचे 15 कोटी रुपये उचलले आणि पुन्हा कळालं मुख्यमंत्र्याला की अरे हे तो खोट्या सर्टिफिकेटवर जमीन घेतली आहे, आपल्या महाराष्ट्रात आदिवासाची जमीन बगर आदिवासाला घेता येत नाही हा कायदा आहे, पण इथं मात्र खोट्या सर्टिफिकेटवर घेतली। तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर निर्मळ स्वच्छ शुद्ध आहात तर तुम्ही पिचड्यांच्या दुसऱ्या बायकोवर एफ आय आर करायला पाहिजे होती, एफ आय आर, पण तुम्ही काय केलं? पिचड्यांना बोलवलं, दाखविलं, पिचड साहेबाला म्हणलं